आता मग आपण का दाखवलं, आपण जर अर्थात कोणत्या दिशेने जाईल प्रयुक्त करतो, आपण जर दोरी दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते, असं हे आकृती बी मध्ये दाखवलेलं आहे. यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म अ सिमिलर ऍक्टिव्हिटी प्रिव्हियसली इन विच अ 5 रुपीज कॉइन केप्ट ऑन रोटेटिंग सर्क्युलर डिस्क फ्लाईज ऑफ डिस्क अलॉंग द टँजेंट टू द डिस्क. दस अ फोर्स ऍक्ट, म्हणजे अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट्स डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय मुलांना, हे बघा, वर्तुळ आकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आता हा माणूस इथे उभा आहे, त्याने बल लावलंय, म्हणजे ते कसं आहे, हा वर्तुळ आहे, या वर्तुळ आकारात काय सांगते, वर्तुळ आकार कक्षेत फिरणाऱ्या, म्हणजे ते असं असं फिरतंय, हे गोल 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 असं असं फिरणार आहे, ते जसं फिरवतोय, तो जसं फिरवणार आहे तसं, त्यानंतर फिरणाऱ्या त्याच्यावरती केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होते, म्हणजे तो इथून फोर्स अप्लाय करतो त्याच्यावरती, आणि त्या फोर्सला काय म्हणतात, अभिकेंद्री बल. समजलं, त्याला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. मग आता सेंट्रिपिटल म्हणजे काय, तर सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग, म्हणजे बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते, म्हणजे द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. ह्या बलामुळे काय होतं, ह्या फोर्समुळे काय होतं, वस्तू ही केंद्रकाकडे जाण्यास प्रवृत्त होते, म्हणजे ह्या सेंटरकडे ती वस्तू येत असते, तो ऑब्जेक्ट ह्या सेंटरकडे येतो. समजलं, हे बघा काय, त्याच्यात एक दोरी घेतलीये, नंतर ते एका टोकाला बांधलेलं आहे, मग दुसऱ्या दोरीचं टोक हातात धरलेलं आहे, ठीक आहे, मग ते फिरवलेलं आहे, त्यानंतरून काय, जेणेकरून दगड हा एका वर्तुळावरून फिरेल असं त्यांनी सांगितलं. मग त्या दगडावर तुम्ही काय बल प्रयुक्त करीत आहात, कोणते व का, त्याची दिशा कोणती आहे, आणि जर त्याच्यावरती फोर्स अप्लाय नाही झाला किंवा बल प्रयुक्त नाही न होण्यासाठी तुम्ही काय कराल असं त्यांनी दाखवलंय. मग त्याचा इफेक्ट काय होईल दगडावरती, तुम्ही जर हे असं केलं तर त्याचा परिणाम काय होईल, जोपर्यंत तुम्ही दोरीला धरून ठेवलंय तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे, म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहोत, अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत, म्हणजे फोर्स अप्लाय करत आहोत. मग आपण जर दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते, म्हणजे ते बलच लागत नाही ना, तिथे फोर्सच अप्लाय होत नाही. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जर दगड फेकला जातोय, कारण त्या क्षणी ती दिशा वेगाची दिशा असते. तुम्ही एक जोरात दगड फेकला तर काय होईल, तेच वेगाची दिशा तशीच तिथे पण असते, तुम्ही जर सोडून दिलं तर. यापूर्वी आपण एक अशीच एक कृती केली होती, तुम्हाला आठवत आहे, आठवत असेल, त्यात एक गोल फिरणाऱ्या चकतीवरती 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, जे ऑब्जेक्ट तुम्ही फोर्स अप्लाय करताय ते ऑब्जेक्ट सर्कलमध्ये फिरतंय, तर सर्कलमध्ये फिरतंय, आणि नंतर त्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची डिरेक्शन कशी असेल, तो कुठे जाईल, तर सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रकाकडे जाईल. मग यालाच सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात, म्हणजे अभिकेंद्री फोर्स असं म्हणतात. समजलं, मग सेंट्रिपिटल म्हणजे सेंटर सिकिंग, दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. सेंट्रिपिटल म्हणजे काय, की तो सेंटरकडे जातोय, म्हणजे ती वस्तू तुम्ही जेव्हा त्याच्यावरती फोर्स अप्लाय करताय, जेव्हा बल लावताय, ती वस्तू कुठे जाते, वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने जाते. समजलं, ठीक आहे. मग नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, यू नो दॅट द मून विच इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ, माहिती आहे काय, मून हा काय, नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ, गोज राऊंड इट इन द डिफिनाइट ऑर्बिट, म्हणजे कुठे जातो तो, त्याची एक डेफिनाइट ऑर्बिट आहे, तो एकाच ऑर्बिटमध्ये फिरतो. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र हा विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, हे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून एज वेल एज इट स्पीड कॉन्स्टंटली चेंज ड्युरिंग द मोशन. हे मी जे अंडरलाईन करते ते तुम्ही अंडरलाईन करायचं आणि नोट्स पण तुमच्या वहीत लिहायचं, ठीक आहे, मी चेक करणार आहे आणि ते मला दिसलंच पाहिजे. म्हणजे त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो, म्हणजे जशी त्याची दिशा बदलते तसा त्याचा वेग बदलत असतो. मग डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की त्यावर काही बल प्रयुक्त होत असेल सतत, चेंज होत राहतं म्हणून. व्हॉट मस्ट बी द डिरेक्शन ऑफ दिस फोर्स, मग त्याची दिशा कोणती असेल, हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो
सच फोर्स ऍक्टेड ऑन इट. जर त्याच्यावरती फोर्स बल प्रयुक्त होत असेल, फोर्स ऍक्ट होत नसेल, तर त्याची मोशन कशी काय चेंज होते हा तर प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. मग डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन, इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम. मग आता की जर असे असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती, आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का, म्हणजे जसं हे इथे जसं मोशन मूनची मोशन दिलेली तसं प्रत्येक प्लॅनेटचं असेल का. सोलार सिस्टीममध्ये किती सारे प्लॅनेट आहे आपले, भरपूर आहेत, मग त्याच्यापैकी असं सनच होत असेल का की बाकीच्यांचं पण होत असेल, बाकीचे पण फिरत असतील का, असा त्यांचा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. मग त्यामुळे त्याची दिशा कोणती असेल, इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम, मग सारखाच फोर्स ऍक्ट होत असेल का, सारखंच बल प्रयुक्त होत असेल का, व्हॉट मस्ट बी इट्स डिरेक्शन, मग त्याची दिशा काय असेल. ठीक आहे. मग फ्रॉम द अबव ऍक्टिव्हिटी example and question, it is clear that for the moon to go around the earth there must be a force which exerted on the moon. And this force must be exerted by the earth which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planets, including the earth towards itself. म्हणजे मागील आकृतीत आपण बघितलं, प्रश्नाचा विचार केलाय, आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वी भोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीचं प्रयुक्त करत असेल व चंद्रा स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार असं त्यांना वाटलं. म्हणजे द मून टू गो अराउंड द अर्थ देअर मस्ट बी अ फोर्स विच एक्झर्टेड ऑन द मून अँड दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट द मून टुवर्ड्स इट सेल्फ. म्हणजे तो स्वतः त्याने तेच हे बल्स पृथ्वी स्वतः प्रयुक्त करत असेल व चंद्र पृथ्वी प्रयुक्त करत असेल व चंद्र स्वतःकडे आकर्षित करत असेल. ठीक आहे. नंतर सिमिलरली त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असेल. ठीक आहे, एवढं समजलं. आता पुढे केप्लर्स, केप्लर्सचे लॉ आहेत. केप्लर्स काय आहे,